मन एक वेगळा विचार करतो ज्याला आपण हार्ट किंवा एक वेगळा विचार करतो आपण शरीरासाठी हार्ट आणि मेंदूला दरवेळेस या दिवसभराच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण जेवण आणि या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतो पण या समाजामध्ये आदिवासीवर आधीपासून म्हणजे आता मला या विषयावर परत बोलायची काही गरज पडली नाही कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आपण जेवण घेतलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे त्याला प्रोग्रेस करण्यासाठी विकासासाठी कामी हे घेणं फार फार आवश्यक आहे त्यासाठी जसं डुंडू साहेबांनी म्हटलं की प्रत्येक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तरी असे आपले कार्यक्रम झाले पाहिजे पण आम्ही एक थोडस टाइम इज अ मनी हा जो 10:30 कार्यक्रमाच्या कालावधीमध्ये 10 वाजता इथे येऊन आम्ही 10:30 पर्यंत पूर्ण तयारी करून घेतली पण अजून सुद्धा आपण इतके मागे आहोत की आपण आपल्याला वेळेचा भान राहतो कुठल्याही आमच्याच कार्यक्रमाने कोणत्याही कार्यक्रमाला जी वेळ आपण दिली गेलेली आहे त्या वेळेमध्ये उपस्थित राहून त्या कार्यक्रमाला थोडासा हातभार लावण्याचा ही सुद्धा आपली एक इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे ते वेळेवर येतात आणि नागपूरचेच लोक थोडेसे उशीर असतात याची सुद्धा मला फार हे आहे आज आपण भंडारा म्हणून बॅकवर्ड असा सिटी मोजला जातो पण रिअल सिच्युएशन मला इथे काहीतरी आज वेगळीच कळली मंचावर उपस्थित डुंडुंग साहेब जे झारखंडवरून आलेले आहेत त्यांचं मी फार फार आभार मानतो इथे त्याच्याच व्यतिरिक्त फार उत्कृष्ट पद्धतीने साहेबांनी गुरुसंगी साहेबांनी एक आपल्याला एक कविता ऐकवली मला वाटतं की कविता सफिशियंट आहे आपल्याला समजण्यासाठी म्हणजे फार मोठं दोन तीन मोठा ग्रंथ वाचण्याची काही गरज नाही ते फार फार चांगल्या मर्मिक शब्दामध्ये त्यांनी आपल्याला तिसरी मध्ये किंवा चौथी मध्ये जी काही आपण स्टोरी ऐकलेली त्याचं खरा अर्थ आज समजून सांगितलं खरा अर्थ आज समजून सांगितलेला आहे त्याशिवाय पंचभाई साहेबांनी सुद्धा त्यांचे बरेच चांगले सल्ले दिले नंदू भाऊंनी जे स्पेशली हा जो कोर्ट मॅटरशी रिलेटेड जो विषय चालू असतो नॉर्मली जनसामान्य आपण आपल्या रेग्युलर कार्यक्रमामध्ये इतकं बिझी असतो की आपण कोर्टामध्ये काय चालू आहे आपल्याशी निगडीत असलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला भान नसतो कारण की आपण आपल्या स्वतःच्या ज्याच्यात बिझी असतो ती पद्धत की जे करत आहेत ज्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती मेहनत आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे या मेहनतीच्या सगळ्या आशा अपेक्षा आपल्याकडनं आहेत आणि या सर्व रूममध्ये म्हणजे सगळ्या हॉलमध्ये जे आज आपल्या जीवनातला हा दिवस आम्हाला दिल्याबद्दल मी आपलं फार फार आभार मानतो आणि अध्यक्ष महोदयाने हा कार्यक्रम संपवतो मान्यवरांना अशी विनंती करतो की एक ग्रुप फोटो द्यावे आणि मी एक राहून गेलो होतो अशोक विके जे जिल्हा परिषद सदस्य आहे तुमसरवरनं आणि सलामे साहेब जे स्पेशली या कार्यक्रमाला अटेंड झालेले आहेत त्यांचे सुद्धा फार फार आभार आर डी अत्राम साहेबांनी सुद्धा आम्हाला फार फार इथे मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या सगळ्या या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल पण धन्यवाद विनंती आहे की थोडं थांबावे इथे ग्रुपमध्ये फोटो आपल्याला घ्यायचा आहे थोडं सगळ्यांनी थांबावे पाहुण्यांचा पहिले फोटो घ्यायचा आणि नंतर तुमचा पण घ्यायचा आहे प्लीज थांबावे थोडं सब स्टूडेंट लोग आ जाओ इधर
चलो थैंक यू। अच्छा एक मिनट डबल लाइन सलामी जी चालू है ना।